दिंडोरी तालुक्यातील मेळुस्के येथील बनकर वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तब्बल 7 शेळ्या ठार झाल्याने परिसरामध्ये खबराटीचं वातावरण पसरलंय. रोजंदारी करणाऱ्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचं साधन हरवल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी दत्तू गायकवाड हे आपल्या कुटुंबियासमवेत राहत होते. मोलमजुरीबरोबरच संसाराला आधार म्हणून शेळीपालन त्यांनी केला. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केला आणि 6 शेळ्या जागेवर ठार केल्या. एक शेळी बिबट्याने अंधारामध्ये फायदा घेऊन फस्त देखील केली. एकाच्या 2, 2 च्या 4 करत गायकवाड यांनी या 7 शेळ्या सांभाळल्या होत्या. पण बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास 50 ते 60 हजार रुपयाचं त्यांचं नुकसान झालं आहे. गायकवाड त्यामुळे हतबल झाले आहेत आणि मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबावर संकट ओढवल्याने हळहळ व्यक्त केली जाते. या अगोदर बिबट्याने या परिसरामध्ये अनेक वेळा हल्ले केले पण आता मात्र कहरच झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.